नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. आता नव्या वाशी खाडी पुलांचा मार्ग झाला मोकळा. वाशी टोलनाक्यावर तयार करण्यात येत असलेला तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा झालेला आहे. नवी मुंबई महापालिकेने खाडी पूल उभारण्याच्या कामात अडथळा ठरणारी 281 झाडे काढण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाला दिली आहे. त्यामुळे येथे ये जा करताना नेहमी होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सीसीटीव्ही प्रकल्पांसाठी शासनाच्या मंजुरीविना शहरावर पालिकेचा डोळा. नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली 154 कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही प्रकल्प राबवण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. परंतु या कामाला गृह विभागाची व संचालक माहिती तंत्रज्ञान यांची मंजुरी नसल्याचे माहिती अधिकाऱ्यात उघडकीस आले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. बाजारात नाताळानिमित्त खरेदीसाठी धूम. प्रेम, शांती आणि आनंद यांचा संदेश जगाला देणारे येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस. 25 डिसेंबरला नाताळ असल्याने सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. बच्चा कंपनी आपल्या लाडक्या सांताक्लॉजच्या स्वागतासाठी आतुर झाली आहे. वर्षातून एकदा येणाऱ्या या सणासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे नवी मुंबईमध्ये वाहतूक नियम तोडणारे झाले उदंड. नवी मुंबई शहरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या बरोबरच वाहने देखील वाढत आहेत. मात्र या वाढत्या वाहनांबरोबर नवी मुंबई शहरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांची संख्या देखील वाढत चालली आहे. त्यामुळे अवघ्या 9 महिन्यात 4 लाखपेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईत गुटखा बंदीच्या नियमांची सर्वत्र पायमल्ली. राज्यात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने लागू केलेला असला तरी नवी मुंबईच्या बहुतांश भागात आजही खुलेआम गुटखा व सिगरेटचा विक्री होत असताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. महापालिकेची विनासूचित कारवाई सीबीडी सेक्टर 4 मार्केटवर. सध्या बाजारात मंदीचे वातावरण असल्यामुळे व्यापाऱ्यांचा धंदाच होत नसून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनाच नुकसान होत आहे. त्यातच नवी मुंबई महानगरपालिका सीबीडी मार्केट येथील व्यापाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता त्यांच्यावर कारवाई करत आहेत. याचा व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी सीबीडी सेक्टर 4 मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे अचानक कार्यवाही करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांची काहीही चुकी नसताना त्यांना आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागले. यावेळी व्यापाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले, आम्ही कायदेशीररित्या ठरवून दिलेल्या दुकानाच्या बाहेरील जागेतच आमच्या वस्तूंचे प्रदर्शन करत आहोत. मग महानगरपालिका विनाकारण आमच्यावर कारवाई करून आमच्याकडून दंड वसुली करत आहे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी येथे उपस्थित केला. या संदर्भात येथील स्थानिक आमदार सौमदत्ताई म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर ही समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅमेरामन सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.